Hello friends, today we are going to learn fifth topic probability. Okay, probability हा एकदम easy topic आहे, तुमच्या आवडीचा असणार आहे. Okay, तुम्हाला सहज जमणार आहे. ठीक आहे, तर probability म्हणजे काय सांगा. Probability म्हणजे संभाव्यता, शक्यता, एखादी गोष्ट घडण्याची शक्यता. ठीक आहे, आता आपण शक्यता आपण कशाबद्दल सांगू शकतो. समजा मी कॉइन घेतला आणि जर मी टॉस उडवला. ओके, एक कॉइन घेऊन जर मी टॉस उडवला तर काय करू शकतो सांगा. आपल्या समोर दोन संभाव्यता असतात, बरोबर ना. टॉस जर समजा मागायचा, समजा मला टॉस मागायचा आहे, तर मी दोन गोष्टी मागू शकतो, एक तर छाप किंवा काट, बरोबर ना. म्हणजे टॉस जर उडवला तर छापच पडणार आहे किंवा काट तरी पण, जवळ एक काहीतरी पडणार, छाप किंवा काट, त्याला आपण हेड अँड टेल असं बोलतो. ठीक आहे, म्हणजे जर एक कॉइन जर उडवला तर आपला संभाव्यता काय सांगा, संभाव्यता काय मिळेल. संभाव्यता एक कॉइन जर आपण टॉस केला तर हेड ऑर टेल. ठीक आहे, एक जर मी कॉइन जर टॉस केला तर काय भेटणार आहे मला, हेड किंवा टेल भेटणार आहे, म्हणजे छाप किंवा कार्ड भेटणार आहे. ओके, थर्ड सेम तुम्ही सापशिडी खेळला असाल, सापशिडी, त्यात एक डायस असतो, डायस त्याला फासा असं म्हणतात, बरोबर ना. त्या फाशाला किती बाजू असतात सांगा, त्या फाशाला एकूण सहा बाजू असतात. ओके, सहा बाजू जर बघितलं तर जर तुम्ही फासा जर बघितला अशा एकूण त्याला सहा बाजू असतात, तीन चार पाच आणि सहा. ओके, एका बाजूला एक टिंब असतो, दुसऱ्या दोन असतात, तीन असतात, बरोबर ना, नंतर चार असतात, पाच असतात आणि सहा असतात, बरोबर. तुम्ही सापशिडी खेळताना आपण तो काय सांगतो, फासा आपण असं वरती उडवतो आणि तो खाली पडल्यानंतर त्याच्या अप्पर फेसला म्हणजे वरच्या बाजूला कोणता अंक, यातली कोणती बाजू येईल. ओके, हे आपण निश्चित सांगू शकतो का, आपण निश्चित सांगू शकत नाही. कारण का सांगा, याला सहा बाजू आहे, सहा पैकी कोणतीही बाजू वरती येऊ शकते, बरोबर ना. सहा पैकी कोणतीही बाजू वरती येऊ शकते, म्हणजे असंच काय सांगा, असं होतं. एक जर फासा जर आपण जसं थ्रो केला तर आपला पॉसिबिलिटीज आपल्या किती भेटतात, एकूण सिक्स पॉसिबिलिटीज भेटतात आपल्याला, बघा, बरोबर ना. मीन्स वन 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 येऊ शकतो वरती अप्पर बेसला, ऑर टू येऊ शकतो, बरोबर ना, थ्री येऊ शकतो, फोर येऊ शकतो, फाईव्ह ऑर सिक्स, बरोबर ना. म्हणजे एक फासा जर मी थ्रो केला, ओके, तर मला किती पॉसिबिलिटीज भेटणार सांगा, एकूण सहा पॉसिबिलिटीज भेटणार. ठीक आहे, एक कॉइन जर मी समजा उडवला तर मला दोन पॉसिबिलिटीज भेटतात, हेड आणि टेल, बरोबर ना. एक कॉइन जर टॉस केला तर, म्हणजे दोन कॉइन जर टॉस केलं तर काय सांगा, एक कॉइन जर मी टॉस केला तर मला किती दोन पॉसिबिलिटीज भेटतात. समजा मी टू कॉइन जर टॉस केले, तर मला किती पॉसिबिलिटीज भेटणार सांगा. मी दोन वेळा जर कॉइन, एक कॉइन घेतला आणि जर दोन वेळा उडवला तर दोन्ही वेळेला हेड हेड पडू शकतो, म्हणजे छाप पडू शकतो दोन्ही वेळेला, बरोबर ना. हे बघा, दोन्ही वेळेला छाप पडू शकतो, बरोबर, किंवा दोन्ही वेळेला काट पण पडू शकतो, म्हणजे काटला आपण टेल बोलतो, मीन्स टेल टेल होऊ शकतो. ओके, एकदा हेड म्हणजे पहिल्या वेळेला छाप आणि दुसऱ्या वेळेला काट असं होऊ शकतो, पहिल्या वेळेला छाप आणि दुसऱ्या वेळेला काट, म्हणजे हेड आणि टेल असं पण होऊ शकतो. नाहीतर असं होईल, पहिल्या वेळेला काट आणि दुसऱ्या वेळेला छाप होईल, म्हणजे टेल आणि हेड असं पण होऊ शकतं. ओके, म्हणजे एकदा जर समजा मी कॉइन उडवला तर मला दोन पॉसिबिलिटीज भेटतात, आणि दोन वेळा जर कॉइन उडवलं तर मला वन टू थ्री फोर चार पॉसिबिलिटीज भेटतात. दोन्ही वेळेला हेड हेड भेटेल, टेल टेल भेटेल, हेड टेल आणि टेल हेड असं भेटू शकतं. ओके, एक फासा जर मी थ्रो केला तर मला सहा पॉसिबिलिटी भेटतात, बघा, वन टू थ्री फोर फाय अँड सिक्स. ओके, समजतं काय म्हणतो ते. ठीक आहे, तुम्ही कधी पत्ते खेळलात का, पत्ते, पत्ते तुम्हाला माहित असेल, आपण पत्ते खेळतो बा पत्त्यांनी, बरोबर ना. त्या पत्त्यामध्ये एकूण किती कार्ड असतात तुम्हाला माहिती आहे, टोटल 52 कार्ड असतात. हे बघा, टोटल किती कार्ड असतात त्यामध्ये सांगा, 52 कार्ड असतात, बरोबर. वाटल्यास तुम्ही मोजून बघा. ओके, एकूण 52 कार्ड असतात, त्यात किती सेट असतात,
त्यात बघितलं तर कलर वाईज तर बघितलं कलर वाईज त्यात दोन सेट असतात, दोन कलर असतात, एक असतो रेड आणि एक असतो ब्लॅक. म्हणजे 52 पैकी 26 कशा सांगा रेड कार्ड असतात, लाल कलरचे असतात, आणि 26 कशा सांगा ब्लॅक कलरचे असतात. तुम्हाला माहित असेलच, जास्त बोलणार नाही मी. ओके, त्या 26 रेड बद्दल जर बघितलं, 26 रेड मध्ये काय असतात, 13 असतात ते हार्टचे असतात. ओके, 13 असतात ते डायमंडचे असतात, तुम्हाला माहित आहे बरोबर ना, हार्ट तुम्हाला माहिती आहे बरोबर ना. त्याला आपण काय म्हणतो, बदामची म्हणतो आपण याला बरोबर ना, त्याला चौकट बोलतो मराठीत आपण, चौकटी असतात बरोबर ना, त्याला डायमंड म्हणतो आपण. 13 क्लब असतात, 13 स्पेडची असतात. ओके, म्हणजे काय सांगा, 13 ही किल्वर म्हणतो याला आपण, आणि याला काय म्हणतो आपण, याला इस्पिक बोलतात बरोबर ना. म्हणजे अशी 52 कार्ड पैकी 13 कार्ड हार्टचे असतात, बदामचे असतात, 13 चौकटचे असतात, 13 किलावरचे असतात, आणि 13 इस्पिकचे असतात. असे एकूण टोटल 52 कार्ड असतात. म्हणजे थोडक्यात एका सेट मध्ये, एका सेट मध्ये किती कार्ड असतात सांगा, इथे 13 कार्ड असतात. ओके, 13 जी बदाम जी हार्टची असणार आहे, त्या 13 मध्ये कोणकोणती असणार सांगा 13 मध्ये. हे बघा, इन ईच सेट म्हणजे एका सेट मध्ये किंग असतो बरोबर ना, किंग म्हणजे आपण त्याला राजा म्हणतो, किंवा किंग असतो, क्वीन असते, जॅक असतो, त्यानंतर 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1 असतो बरोबर ना. प्रत्येक सेट मध्ये बघा, याच्यामध्ये पण असतात, याच्यामध्ये पण सगळ्या चारही सेट मध्ये कार्ड असतात. काय, किंग, क्वीन, जॅक, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 अँड 1. ओके, अशी 13 कार्ड प्रत्येकात असतात. ओके, आता प्रत्येक सेट मध्ये, प्रत्येक सेट मध्ये एकूण 3 फेस कार्ड असतात. ओके, आता ही जी कार्ड आहे तेव्हा किंग, क्वीन आणि जॅक. ओके, किंग, क्वीन आणि जॅक म्हणजे एका सेट मध्ये एकूण 13 कार्ड आहेत. 13 पैकी जी ही 3 जी कार्ड आहेत, किंग, क्वीन आणि जॅक, यांना आपण काय म्हणतो सांगा, फेस कार्ड असं म्हणतो. ओके, म्हणजे प्रत्येक सेट मध्ये 3 फेस कार्ड असतात, याच्यामध्ये 3 असतात, याच्यात पण 3, याच्यात पण 3 आणि याच्यात पण 3. किती काय सांगा, 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 12. एकूण फेस कार्ड टोटल किती सांगा, टोटल फेस कार्ड 12. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे, याच्यावरती एक्झाम्पल असणार आहेत. ओके, म्हणून मुद्दा मी तुम्हाला ही माहिती दिली. ठीक आहे, लेट्स सी प्रॅक्टिस सेट 5.1. ओके, प्रॅक्टिस सेट 5.1 एकदम इझी आहे सर, 10-15 मिनिटाचं काम आहे, एकच क्वेश्चन आहे. ओके, क्वेश्चन मी लिहून घेतलेला नाही, डायरेक्ट मी आन्सर लिहिलेला आहे. क्वेश्चन वाचून मी तुम्हाला समजून सांगतो, क्वेश्चन तुम्हाला समजला पाहिजे, क्वेश्चन खूप मोठा आहे म्हणून मी लिहिलेला नाही. ओके, पहिली गोष्ट, तुमच्या समोर बुक घ्या, बुक मध्ये मी क्वेश्चन वाचतो. ओके, क्वेश्चन वरती नीट लक्ष द्या. ओके, क्वेश्चन आधी समजून घ्या. त्यांनी काय म्हटलंय बघा, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. ओके, तुम्हाला खाली काही 4 तुम्हाला सेंटेन्स दिले, थोडक्यात 4 तुम्हाला एक्झाम्पल दिले आहेत, तर प्रत्येकाने तुम्हाला पॉसिबिलिटीज विचारले. मगाशी आपण बघितलं, जर मी एकदा जर कॉइन टॉस केला तर मला पॉसिबिलिटीज किती भेटतात, 2 भेटतात, हेड ऑर टेल बरोबर ना. एकदा जर डायस मी थ्रो केला तर मला पॉसिबिलिटीज 6 भेटतात बरोबर ना, 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, तसेच सेम आपल्याला इथे पॉसिबिलिटीज बघायचंय. त्यातला फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, वनिता नोज द फॉलोइंग साईट इन महाराष्ट्र. ओके, त्यात त्याने काय काय सांगितलंय बघा, शी इज प्लॅनिंग टू विजिट वन ऑफ देम इन हर समर वॅकेशन. वनिताला समर वॅकेशनला एका ठिकाणी कुठेतरी फिरायला त्याचं प्लॅनिंग आहे. तिच्यासमोर महाराष्ट्रात एकूण 8 ठिकाणं तिने सिलेक्ट केलेली आहे. ओके, ती ठिकाणं कोणकोणती सांगितलं बघा त्याने, 1 नंबर अजिंठा आहे, 2 नंबर महाबळेश्वर, 3 नंबर आहे लोणार सरोवर, 4 नंबर आहे ताडोबा वाईल्ड लाईफ सेंच्युअरी, नंतर आंबोली, रायगड, माथेरान आणि आनंदवन. ओके, अशी 8 प्लेस आहेत बरोबर ना, तिच्यासमोर 8 प्लेस आहेत, ती 8ही प्लेसला फिरायला जाणार नाही, तिला कुठं एकच सिलेक्ट करायचंय, एकच सिलेक्ट करायचं आहे. याचा त्याच्यासमोर पॉसिबिलिटीज किती आहेत सांगा, एकूण 8 पॉसिबिलिटीज आहेत, 8 मधले एक सिलेक्ट करणार आहे. म्हणजे पॉसिबिलिटीज किती सांगा, 8 आहे. पहिल्याचं अँसर बोर्डवर काढले बघा, वनिता कॅन व्हिजिट एनी ऑफ द 8 प्लेस इन महाराष्ट्र. तिच्याकडे 8 प्लेस आहेत, 8 पैकी ती एकाच ठिकाणी फिरायला जाणार आहे बरोबर, एकाच ठिकाणी ती भेट देणार आहे. म्हणून काय म्हटलं बघा, शी हॅज 8 पॉसिबिलिटीज, या जो 8 शक्यता आहे, 8 पैकी ती एक निवडणार आहे. म्हणजे आन्सर पॉसिबिलिटीज किती सांगा, 8 आहे. समजलं? सेकंड बघा,
एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रैंडमली. ओके एनी डे एक आठवड्यातला आपला एक दिवस सिलेक्ट करायचा आहे. आता एका आठवड्यात किती दिवस सांगा, एका आठवड्यात तुम्हाला सगळ्यांना माहिती एका आठवड्यात किती 7 दिवस असतात बरोबर ना, संडे टू सॅटरडे एकूण 7 दिवस असतात बरोबर ना. मग आपलं पॉसिबिलिटी किती भेटणार सांगा आपल्याला, 7 भेटणार. बघा इथे देर आर 7 डेज इन अ वीक, एकूण आठवड्यात 7 दिवस आहेत, 7 पैकी आपला एक दिवस आपला रॅन्डमली सिलेक्ट करायचा आहे बरोबर ना, म्हणजे पॉसिबिलिटी आपल्याकडे 7 आहे. बघा देर आर 7 पॉसिबिलिटीज ऑफ सिलेक्टिंग एनी डे रॅन्डमली. ओके 7 पैकी आपण एक दिवस आपण सिलेक्ट करू शकतो. ओके थर्ड मध्ये त्यांनी काय म्हटलंय बघा, सिलेक्ट 1 कार्ड फ्रॉम पॅक ऑफ 52 कार्ड्स. मग आपण बघितलं आपण जे पत्ते खेळतो त्याच्यामध्ये किती कार्ड असतात, 52 कार्ड असतात, त्यातला आपला एक कार्ड आपण न बघता आपण एक कार्ड जर आपलं काढायचं झालं तर आपण सांगू शकतो का कोणतं कार्ड असेल ते, नाही सांगते ना. मी 52 कार्ड पैकी कोणतेही कार्ड आपल्याला भेटू शकतो, मीन्स पॉसिबिलिटीज आपल्या किती भेटतात, 52. आंसर काय लिहिलं सांगा त्याचं, देर आर 52 कार्ड्स, देर फॉर देर आर 52 पॉसिबिलिटीज, 52 पॉसिबिलिटीज झाल्या ऑफ सिलेक्टिंग 1 कार्ड. ओके समजते ना. ओके लास्ट काय बघा, 1 नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटर्न ऑन इच कार्ड, सिलेक्ट 1 कार्ड रॅन्डमली. ओके त्याने म्हटले 10 पासून 20 पर्यंत. ओके आपण एका प्रत्येक कार्डवरती आपण नंबर लिहायचे 10 पासून 20 पर्यंत, 10, 11, 12 असे 20 पर्यंत. आता 10 पासून 20 पर्यंत एकूण किती नंबर होतात बघा, एकूण 11 नंबर होतात 10 पासून 20 पर्यंत. मोजून बघा, ओके 10 नाही होत 11 होतात. ओके 10 पासून 20 पर्यंत एकूण 11 नंबर होतात. त्यातलं अशी प्रत्येक कार्डवर समजा आपण एक एक नंबर लिहिला, त्यातलं जर एक कार्ड मला काढायचा असेल तर मला किती पॉसिबिलिटीज भेटणार सांगा, 11 पॉसिबिलिटीज भेटणार. Because there are 11 numbers from 10 to 20, therefore there are 11 possibilities of selecting one card. Okay? Answer lihun gaya screenshot. Okay?